317 वर्षांपूर्वी मेलेला औरंगजेब किती वेळा जिवंत होणार आहे कोणास ठाऊक. निवडणुका किंवा राजकीय घडामोडी सुरू होताच कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी औरंगजेबाला जिवंत करतं. यंदा हे काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. त्यांनी औरंगजेबाची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केली आहे आणि अर्थातच यामुळे नव्या वादाला तोड फुटलंय. बघूया. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा काढून टाकू. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला. साल 1707 औरंगजेबाचं निधन होऊन 317 वर्ष लोटली आहेत. मात्र भारतामधले राजकारणी सोयीनुसार त्याला पुन्हा जिवंत करतात आणि वापरतात. लोकसभेच्या तोंडावर संजय राऊतांनी मोदींवरती निशाणा साधण्यासाठी औरंगजेबचा वापर केलाय. बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये संजय राऊतांसमोर माईक होता. मोदी आणि औरंगजेब यांची एकमेकांशी तुलना करताना राऊत नेमकं काय म्हणालेत ऐका. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये. मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा काढून टाकू. संजय राऊतांनी मोदींना आणि औरंगजेबला एकाच पंक्तीमध्ये बसवल्यानंतर महायुतीचे नेते गप्प कसे बसतील, त्यांनी राऊतांना घेरायला सुरुवात केली आहे. तुझ्या मालकाने 2.5 वर्षामध्ये जेवढा दाढी कुरवण्यामध्ये वेळ घालवला तेवढा कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केला नसेल. म्हणून परत आमच्या मोदीजींना औरंगजेबची अगर तुलना दिली तर औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला अजून 2 कबरी खोदून आम्हाला ठेवायला लागतील. वैयक्तिक कोणी कोणाची बदनामी करू नये. तुम्ही काय करणार आहे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. तुमच्याकडे जर विकास कामाचा अजेंडाच नसेल, तुम्हाला जर तुमचा पराभवच दिसत असेल, तर मग काय समोरच्याला शिवीगाळ करणं हा एकमेव पर्याय उरतो. तो त्यांनी स्वीकारलेला आहे. त्या एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून सगळ्यांनाच विनंती करायची आहे की जरी पराभव समोर दिसत असला तरी अशा पद्धतीची वाक्य उच्चारणं किंवा अशा पद्धतीनं पंतप्रधानांना बोलणं हे कितपत योग्य आहे हे त्यांनी ठरवावं. नाही, मेरे को ये तो बात सुनाई नहीं थी कि उनकी तुलना औरंगजेब से की. नहीं, मैंने सुना नहीं. उसके ऊपर दलील करना मैं ठीक नहीं समझता. आता संजय राऊतांनी मोदींवरती टीका करताना औरंगजेबच्या ज्या जन्मगावाचा उल्लेख केला त्याचा थोडासा इतिहास सुद्धा जाणून घेऊयात. गुजरातच्या दूधमती नदीच्या तीरावरती वसलेलं हे शहर आहे. दूधमती नदीच्या तीरावरती दधीची यांच्या आश्रमामुळे दाहोद असं नामकरण झालं. दाहोदचा आणखी एक अर्थ म्हणजे 2 सीमा. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमा जवळ असल्यामुळे नाव पडल्याचं जाणकारांचं मत आहे. 1618 मध्ये मोरबी किल्ल्यामध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. दाहोद गुजरात मधल्या एक विकसित शहर म्हणून नावारूपाला आलाय. स्मार्ट सिटी साठी निवडलेल्या 100 शहरांमध्ये दाहोदचा समावेश होतो. औरंगजेबावरून राजकारण तापवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. कधी औरंगजेबाच्या थडग्यावरती कोणता तरी नेता माथा टेकवतो आणि राजकारण सुरू होतं, तर कुणीतरी एखाद्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचा फोटो नाचवल्यामुळे वातावरण बिघडतं. 317 वर्षामध्ये औरंगजेबाच्या देहाची माती झाली. मात्र इतिहासातील वादग्रस्त व्यक्तींना कधी जिवंत करून तर कधी त्यांचं उदात्तीकरण करून राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांची ही शायरी नक्की ऐका. और एक बार जब लड़ाई झगड़ा होता है ना तो प्रेम का धागा टूट जाता है, और जब प्रेम का धागा टूट गया तो बड़ी मुश्किल होती है. रहीम ने कहा था
रहीमन धागा प्रेम का, मत तोड़ो चिटकाए, टूटे से फिर ना मिले, मिले गांठ पड़ जाए। तो क्यों ऐसी गांठ बांधनी है, थोड़ा प्यार मोहब्बत से कैंपेनिंग करें, शोर शराबा कम हो। संदीप वानखेड़े, पुढ़ारी न्यूज, बुलढाणा।